परंतु एखाद्या महिलेलाही मंत्रिपद न देणं म्हणजे तुम्हाला ज्यांनी कोणी मतदान राज्यातनं ज्या महिलांनी केलंय त्या समस्त महिलांचा अपमान आहे तुमच्याकडे भिका मागाव्या लागतात देवेंद्रजी फडणवीस जे इतके अभ्यासून येते तुमच्या पक्षातून एखादं मंत्रिपद महिलेला देता आलं नाही तर मला वाटतं की राज्यात पहिली मुख्यमंत्री जर कोणी झाली तर आदरणीय पंकजाताई मुंडे या ज्या आहेत त्या अगदी कुठल्या पक्षातून झाल्या तरी चालतील पक्षीय राजकारणामध्ये ज्या महिला नेत्या महाराष्ट्रात आहेत त्यांचं तगडं नाव आहे मात्र त्या भूमिका घेतात म्हणजे पक्षाच्या जर गोची होत असेल तर त्यावर काही बोलत नाहीत आणि विरोधी पक्षाचा असेल तर त्यावर एकदम महिलांचे प्रश्न म्हणून पोटतिडकीन मांडतात कसं पाहता याकडे मला वाटतंय की महिला म्हणून तुम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही विधानसभेत जाता किंवा एखाद्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून काम करत असता किंवा त्या पक्षाचे एखादे तुम्ही जर आ... पदाधिकारी म्हणून काम करत असता तर पक्षाच्या जे काही नियम आहेत ते पाळलेच पाहिजेत परंतु जेव्हा एखाद्या महिलांचा प्रश्न येतो तेव्हा मात्र तुमच्या नेत्याविषयी तुम्हाला सहानुभूती वाटणं म्हणजे महिलांना विरोध करण्यासारखं आहे आणि ही दुटप्पी भूमिका घेऊन काम करणं म्हणजे तुम्ही महिलांचं काम करत नाही असंच सिद्ध होतं आणि सगळ्याच पक्षात आत्ता अशा महिला आहेत की महिलांचं काम खूप कमी करतात आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा स्वतः कसं मोठं होईल स्वतःला कसं जे आहे ते लोकांसमोर चांगलं नेता येईल अरे त्याच्यापेक्षा तळागाळात जाऊन काम करा ना आपण बघतोय की अजूनही ग्रामीण भागामध्ये मुलींच्या जन्माचं स्वागत केलं जात नाही अजूनही ज्या स्त्री आरबक जन्माला येत आहे त्यांना मारलं त्याविषयी कुणीच बोलत नाही एखादा मुद्दा कुठला तरी घ्यायचा विरोधी पक्षाच्या लोकांचा आणि तो ताणून धरायचा एवढंच काम आहे तुम्ही महिला सबलीकरणासाठी किंवा महिला खरोखरच काही प्रगत झाल्या पाहिजेत त्यांची खरोखरच काहीतरी प्रगती झाली पाहिजे महिलांमध्ये जी आहे जा ती जनजागृती झाली पाहिजे यासाठी मात्र तळागाळात कोणीच करा काम करायला तयार नाहीये आणि म्हणूनच मग आमच्यासारख्या ज्या कार्यकर्त्या आहेत मी अनेक जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये तालुक्यांमध्ये जाऊन काम करते आणि मग या पक्षाच्या महिला जर कोणी करत नसतील तर मला म्हणूनच वाटलं की कुठल्या पक्षात जाण्यापेक्षा आपण जे काम करतोय ते फार खूप चांगलं काम करतोय जसं आम्हाला जमेल तसं आम्ही आमच्या पद्धतीनं जनजागृती करण्याचं काम करतोय पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता हे जे मंत्रिमंडळ आता नवीन शिंदे फडणवीस सरकार आहे त्यामध्ये कुणीही मंत्री महिला नाही ना 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 आहे कुणालाही आतापर्यंत सहा सात महिने तरी स्थान मिळालं नाही याचं दुःख वाटतं का आणि तुम्ही मुख्यमंत्र्याकडे उपमुख्यमंत्र्याकडे याबोध मागणी करणार का की कुणीतरी मंत्री म्हणून महिलांना तुम्ही महिलांना तुम्ही स्थान द्यायला पाहिजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं काम आहेत परंतु एखाद्या महिलेलाही मंत्रीपद न देणं म्हणजे तुम्हाला ज्यांनी कोणी मतदान राज्यात महिलांनी केलंय त्या समस्त महिलांचा अपमान आहे तुम्ही महिलांना मुख्यमंत्री तर राहिलं बाजूलाच मंत्रीपद देत नाही तुमच्याकडे भिका मागाव्या लागतात देवेंद्रजी फडणवीस जे इतके अभ्यासून येते तुमच्या पक्षातून एखादं मंत्रीपद महिलेला देता आलं नाही म्हणजे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेलेलं आहे की हम करे सो कायदा आम्हाला वाटेल ते करणार आम्ही जे कोणी मित्रमित्र आहे आमच्यातले जे कोणी आमदार आहेत आमची युती झाल्यानंतर आम्ही फक्त पुरुषच कारभार चालवणार हे अजिबात राज्यात चालवणार नाही मला आदरणीय मुख्यमंत्र्यांना हीच विनंती करायची आहे की आपण एखादी महिला मंत्री जी आहे किंवा मला तर म्हणायचं की एखादी महिला मंत्री नाही महिला मंत्री आम्हाला द्या मंत्रिमंडळात अशी भीक मागावी भी लागते तुमच्याकडं हे खरोखरच जे आहे ते लाजिरवान आहे परंतु आता जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा निश्चितच जे कोणी मंत्री नेमले जातील त्यात पन्नास टक्के महिला मंत्री तुम्ही घेतल्या पाहिजेत अशी माझी त्यांना विनंती पण आहे आणि त्यांनी हे केलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये ज्या काही महिला नेत्या आहेत त्यामध्ये कुठली महिला नेता तुम्हाला आवडती आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांना बघायला आवडेल राज्यामध्ये राजकारणात अनेक महिला नेत्या खूप चांगल्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करत आहेत परंतु मला ज्या महिला नेत्या आवडतात त्या आदरणीय पंकजाताई मुंडे आहेत त्या बी जे पीच्या आहेत माझा कुठल्या पक्षाशी संबंधी नाही परंतु आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांनंतर जे एक आक्रमक नेतृत्व महिलांमध्ये मी अनेक महिला नेत्या राज्य राज्यभरात बघते परंतु पंकजाताईंकडे जो एक आक्रमक बाणा आहे किंवा त्यांच्याकडे जी एक नेतृत्व शक्ती आहे त्यांनी हात मारल्यावर लाखो लोक जे आहेत ते जमा होतात इतर महिलांना भाडोत्री लोक आणावे लागतात सभेला हे पंकजाताईंना करावं लागत नाही आणि पंकजाताईंचा जो अनुभव आहे तो अनेक मंत्रिमंडळामध्ये त्या मंत्री राहिलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रश्नांची त्यांना तळागाळात जाऊन जे गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलेलं काम असेल किंवा ताई जे काम करतायत तर मला वाटतं की राज्यात पहिली मुख्यमंत्री जर कोणी झाली तर आदरणीय पंकजाताई मुंडे या ज्या आहेत त्या अगदी कुठल्या पक्षातून झाल्या तरी चालतील पण पंकजाताई मुंडे या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत